तालुका मान हे गाव ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या नगरीपासून 9 किलोमीटर अंतरावर आहे आणि या नरवणेमध्ये एक गाव एक गणपती हा उत्सव सुरू आहे. या एक गाव एक गणपतीचं असं एक वैशिष्ट्य आहे की गेली 164 वर्ष झाली या एक गाव एक गणपतीला. आपण अलीकडे पाहतोय की अनेक ठिकाणी गल्लीबोळातून मंडळं तयार झाली, एका गावामध्ये 10-10 मंडळं तयार झाली आणि त्या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करू लागली. गणपती उत्सवाचं महत्त्व कमी केलं गेलं आणि महत्त्व कमी होत असताना ह्या नरवणे गावानं अशा पद्धतीची एक अशी परंपरा सांभाळलेली आहे की गेली 164 वर्ष या गावामध्ये एक गाव एक गणपती आहे आणि या गावातील ही एक यात्रा भरते. अनेक व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त जी काही लोकं परगावी आहेत ती 100% लोकं गावी येतात आणि या गणपतीच्या उत्सवामध्ये सामील होतात. या गावामध्ये मोठी यात्रा आणि मोठा उत्सव या गणपतीच्या निमित्तानं भरतो. 164 वर्षाची परंपरा आहे आणि ही 164 वर्षाची परंपरा पुढं चालू ठेवणं इथल्या तरुणांनी इथल्या युवकांनी आणि इथल्या वृद्ध लोकांनी ही पुढं परंपरा चालू ठेवलेली आहे. नरवणे नगरीमध्ये 164 वर्षाची एक गाव एक गणपती ही अखंडपणे परंपरा चालवणारं हे महाराष्ट्रातील एक एकमेव गाव आहे. या गणेश उत्सवामध्ये प्रत्येक गोष्ट ही पर्यावरणपूरक, म्हणजे ही जी मूर्ती बनवली जाते ही मूर्ती इको फ्रेंडली, मातीची मूर्ती 164 वर्षापासून मातीची मूर्ती स्थानिक कलाकार बनवत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व धर्म समभावाने उत्सव साजरा केला जातो. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्णपणे हा उत्सव व्यसनमुक्त डीजेमुक्त अशा वातावरणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून सर्व लोकांना एकत्रित करून लोकांना संबोधित केलं जातं. पारंपरिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर आमचं गाव 3 डोंगराच्या मध्ये आलं लक्षात, आणि त्याचबरोबर या पूर्ण पंचक्रोशीमध्ये कुठेही जरी दुष्काळ असला तरी आमच्या गावामध्ये श्रींची कृपा किंवा सर्वेश्वरांच्या कृपेने बोललं तर आमच्याकडे पाण्याचा तरी कधी प्रॉब्लेम येत नाही. कारण आम्ही ज्या पद्धतीने लोकांना एकमेकांना पुण्याईच्या दृष्टिकोनातून सर्व करतो, त्याची पुण्याई म्हणा किंवा आमच्या गणपतीचं आशीर्वाद म्हणा, या दृष्टिकोनातून आमच्या गावाची पुण्याई आम्हाला वारकरी लोकांकडून मिळते आणि आम्ही त्यांना मुंबईकर कमीत कमी या सोहळ्याला जवळजवळ शेवटच्या 4 किंवा 5 दिवसाला 500 ते 600 लोक आम्ही मुंबईकर येतो. पुन्हा आता मध्यंतर आम्ही पाणी फाउंडेशनमध्ये पण खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने काम केलं सर, आणि मुंबईकर आणि गावकर एक विचाराने एक मताने आणि कुठलाही पक्ष कुठलाही विरोध न होता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो. 164 वर्षाची परंपरा आहे आणि या परंपरेनुसार सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि हा गणपती उत्सव मोठ्या आनंदानं साजरा करतात आणि ह्या गणपतीसाठी अनेक नोकरवर्ग अनेक व्यवसायानिमित्त बाहेर असणारी लोक गावी येत आहेत आणि शेवटच्या 5 दिवसांमध्ये सगळेजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतायत. नवसाला पावणारा असा हा गणपती आहे आणि ही 164 वर्षाची ही परंपरा अशीच पुढं अखंडपणे चालत राहावी अशीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करून कॅमेरामन धनंजय पानसांडेसह प्रतिनिधी विठ्ठल गाटकर, यशवंत नगरी.